आपण गुणांकन फेरीला सुरुवात करतो. आता कुठल्याही ताई आऊट होणार नाही. आता थेट आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत आणि ते गुण घेऊन पुढच्या फेरीमध्ये सहभागी व्हायचं. त्यासाठी क्रमवारी तुम्हाला नावं द्यायची एका रांगेमध्ये या पुढे. आता सगळा स्टेज आपल्यासाठी, हे सगळ्या रिकामी गेले तर तुमच्यासाठी गेले, कळलं ना? आता नीट राहा एका रांगेमध्ये, एका रांगेमध्ये. ओके चला, नाव आपलं? विशाखा विद्याधर राणे. विशाखा राणे दुसऱ्या क्रमांक. सुषमा राणे दुसऱ्या क्रमांकाला. तिसऱ्या क्रमांकाला पूनम राणे. तिसऱ्या क्रमांकाला. चौथ्या क्रमांकाला मोहिनी सावंत. चौथ्या क्रमांकाला पाच अनुसया अमित राणे. अनुसया राणे पाचव्या क्रमांकाला आहेत. आणि सहाव्या क्रमांकाला दीपिका दिलीप राणे. दीपिका राणे एकूण सहा क्रमांक, बरोबर ना? आता ज्या क्रमवारीनं तुम्ही आपली नावं दिलात त्याच क्रमवारीनं तुम्हाला खेळ खेळायचे आहेत. समजा तुमचा क्रम खेळताना चुकला आणि याचे गुण त्याला गेले, जबाबदार मी नाही. चल मिस, पहिल्या सगळ्यांना माहिती आहे पण डेकोरेशनचा खेळ आहे. ते डेकोरेशन कसं असतं ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेगळ्या पद्धतीने. या ज्या क्रमवारीने आहेत त्याच क्रमवारीनं तुम्ही खाली बसायचं. खाली बसा. बसला हा, एक हात मागे घ्या. कुठचा हात तुम्हाला वाटेल तो हात मागे घ्या. फक्त एका हातानं, दुसरा हात लावायचा नाही. समोरनं कॅमेरा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. एका हातानं एक स्ट्रॉ उचलायची आहे आणि ती तुमच्या केसात लावायची. काय करायची आहे? केसात लावायची. पण ही स्ट्रॉ केसात लावताना या बाबतची खबरदारी घ्यायची आहे की ती स्ट्रॉ कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पडता का म्हणून. जोपर्यंत कार्यक्रमाचा शेवट होत नाही तोपर्यंत त्या स्ट्रॉ केसात राहिले पाहिजे. कारण या खेळाचे गुण तुम्हाला मिळणार एंडिंगला. आता जेवढ्या स्ट्रॉ केसात तुमच्या राहतील तितकेच तुम्हाला गुण असतील. चलो 1 2 3 स्टार्ट. चला मोर बघा आता, नीट नीट बघा. शेवटपर्यंत कॅमेरा दिसतला त्यामुळे तर काय नीट काय तो मेकअप करा. गुणांसाठी नको तर काहीतरी करू नका. हा रिकामा होईल. आणि बाई तुझ्या हातात दिला होत रसिक, हा संपूर्ण कार्यक्रम ओ झालं बराबर पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना या संपूर्ण कार्यक्रमासाठी संगीत साथीला माझ्या सोबत आहे कीबोर्ड वादक नितेश चव्हाण. याच्यासाठी रसिक एकदा जोरदार तयार. त्याचबरोबर ऑक्टोबॅड साथीला आहे आपला प्रदीप वाळके बांध्याचा सुपुत्र आहे आणि ढोलकी वादक देखील तो आहे. प्रदीप वाळक्यासाठी एकदा जोरदार तयार. तिसरा माझा ढोलकी वादक दत्तराम सावंत याच्यासाठी एकदा जोरदार तयार. आणि आणखीन आमचा एक ढोलकी वादक आहे श्रीकृष्ण देसाई, तो देखील या कार्यक्रमामध्ये ढोलकी वादन करतो. त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार तयार द्या. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ध्वनी संयोजन सांभाळतो ओंकार नाईक याच्यासाठी रसिक टाळ. ओके स्ट्रॉ कुठे? हा दिसतच नाही, पांढरा मॅच मॅच झाला. हा आता काय करायचंय, त्या स्ट्रॉला हात अजिबात लावायचा नाही. शेवटपर्यंत अजिबात स्ट्रॉला हात लावायचा नाही. पडतील ते पडतील, रोवलेले आपले.
एवढं लक्षात ठेवा, कारण याचे गुण मी तुम्हाला लास्ट देईल. आता पुढचा खेळ तुमच्यासाठी आहे. एक टास्क देतो मी तुम्हाला, जी कृती सांगेल ती कृती करायची. या पुढे अजिबात मागे जायचं नाही. आता आता जर तुम्ही या रेषेच्या मागे गेला, बघा या रेषेच्या मागे, ही रेषा ओलांडून जर मागे गेला पुढे त्या रेषेच्या मागे, तर तुमचे पाच गुण मी मायनस कर. जी ताई ती रेषा ओलांडून मागे जाईल, बी जोपर्यंत सांगत नाही जा म्हणून तोपर्यंत, नाहीतर मागे मागे जात राहा. ओके, पहिली टास्क आहे तुमच्यासाठी, पहिला क्रमांक सगळ्यांसाठी सेमच टास्क देतो. तुम्हाला राक्षसासारखं हसायचं, जर हसलात तर पाच गुण, नाही हसलात तर शून्य गुण. पाच गुणांची टास्क, राक्षसासारखं हसायचं. चला मनस राक्षसाची दोन चिंगा पडली, असू दे पडलेलं लावू दे, होत राक्षसारखं असलं देऊ पाच ना. हा चल पाच गुण पहिला ते पुढे राक्षसारखं. हा पाच गुण आहेत बघा. साठ असं असत बघा. चला स्टार्ट. पहिल्या ताई पासून सुरुवात परत एकदा. त्यांना पाच गुण दिलेत मी, पण थोडी अजून ती मजा घालवतात गेमची. तुम्हाला ना अर्ध्या मिनिटाचा मी वेळ देतो, अर्धा मिनिट हसायचं आता माझ्या, आणि तुमची वेळ मी स्टॉप पडत नाही तोपर्यंत हसायचं. जर स्टॉप म्हणायच्या आज जर थांबलं तर पाच गुण मिळायचे नाही. अर्धा मिनिटाचा वेळ, इथं स्टॉप वॉच चालू होते. 1 2 3 सा. या खेळातून आपले व्यायाम होत असतात, दुसरा व्यायाम चालू आहे, असे अजून खूप व्यायाम करायचे आहेत आता. 1 2 3 सात. चालूच करून काय फुकट गेलो. 1 2 3 स्टार्ट. चलो 1 2 3 साठ. आवाज बसलो जास्त काम केलं. हो रेषा बघा, रेषा बघा.
रेषा रेषा बघा गुण जाते नाही. पाच वन टू थ्री सात कस भारी वाटलं की नाही हसू, हसल्यामुळे मस्त व्यायाम होतो. चला आता काय करूया, पाच खुर्च्या द्या स्टेजवर पटकन. भूक लागली कोणा मायला का माय खरा माका लागली जरा फोडशात. हा कोणा बोल दीदी बाई एवढा प्रेमात निघतो फक्त चाय मागा नको म्हणजे झाला. फोडा फोडा एक बिस्किट खा एक 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 आत का भूक लागली तर घ्या खाओ घ्या खाता घ्या ना भूक लागली तर खा. टणटण वाजलं मटण शिजलं टणटण वाजलं मटण शिजलं हाडन दुखतिया नाळग सजली रसरसा वाढग हाडन दुखतिया नाळग सजली रसरसा वाढग हाडन दुखतिया नाळग सजली रसरसा. काय करायचं हे बिस्किट खायचंय पण कसं डायरेक्ट नाही डोक्यावर ठेवायचं कपाळावर आणि हात खाली हात नाही लावायचे आणि ते असे डोळ्यात जसं असं सरकून सरकून ना हात न लावता खायचं. बिस्किट मांडीवर पडलं तुम्ही उचलून परत घेऊ शकता, मांडीवर असलं शरीरावर राहिलं उचलू शकता, जमिनीवर पडलेलं बिस्किट उचलून खाऊचं की नाही तर तुम्ही खाऊ. त्या दिवशी एका गुणांसाठी खाल्लेत बंद माका लाज वाटली नंतर एक दुसरा बिस्किट दिले नको बाय खाऊ. आता असं काही करू नका एकच बिस्किट परत तुम्हाला मिळणार नाही. बिस्किट जमिनीवर पडलं आऊट. या खेळासाठी मेहंदीचा खेळ आहे, या खेळासाठी सुद्धा पाच गुण आहे. जे आता हे खेळतील बिस्किट पूर्ण खातील तोंडात पूर्ण गेलं पाहिजे हात न लावता आणि ते खाल्लं पाहिजे. ओके चलो वन ठेवा डोक्यावर. हा बरोबर हा वन टू थ्री स्टार्ट. मटण शिजलं हाडण दुखती या दाळग सजनी जमिनीवर पडलेलं फेकून बाजू पुढचा खेळ श्रीमधला पुढचा खेळ साहित्यिक परक्रमवारीचा थांबा
मगाशी आपण चेहऱ्याचा व्यायाम केला, आता आपण हृदयाचा व्यायाम करणार आहोत. या पिशवींचा एक एक फुगा आपण बाहेर काढून घ्या. प्रत्येक ताईने क्रमवारीनं एक एक फुगा हातात घ्या. एक एक फुगा. हा चला फास्ट फास्ट पुढे पुढे सरकल जा. घेतलं चल. आपल्या फुग्यामध्ये हवा राहते की नाही चेक करावी. द्या इकडे दुसरा फुगा द्या. दे बाबा दे हृदय त्यांना दे. कोणाला पाहिजे तो? अरे हे कुठच्या पद्धतीचे फुगे आलेत? सगळे सेमच आहे. ठीक आहे चला. वा वेगळा काहीतरी बघतो आपण. काय व्हरायटी मार्केटमध्ये मिळाली. ओके चलो वर रेडी. काय करायचंय या फुग्यामध्ये? तुम्हाला जास्तीत जास्त हवा भरायची आणि तो फुगा फुगून फोडायचा. ज्या ताईंचा पहिला फुगा फुटेल त्यांना मिळतील 6 गुण. दुसऱ्या क्रमांकाला फुटेल 5, 4, 3 क्रमवारीने खाली खाली गुण येत राहणार. ओके चलो 1, 2, 3 स्टार्ट. दुसरा कोणाचा फुटला? यांचा. एक नंबरच्या ताई 5 गुण. तिसरा कोणाचा फुटला? या 1, 2, 3 तीन नंबरच्या ताईना 4 गुण. ओके नंतर कोणाचा फुटला? हा हा किती नंबर होता? 5 नंबर. 5 नंबरच्या ताईना 3 गुण. राहिले कोण? 2 आणि 4 तुम्ही बरोबर ना. बाकीचे सगळे गुण झाले. तुमचा फुटला फुगा? नाही तुमचा. चला दोघांमध्ये चलो 1, 2, 3 स्टार्ट. बाबले ही कस के साव फुगे हो मनी माय. बाबले ही कस के साव फुगे फुगे या फुगे के सावर फुगे फुगे या फुगे के सावर फुगे. ओ बाबले वाह नाय. 1, 2, 3 4 चार नंबरच्या ताईना 2 आणि 2 नंबरच्या ताईना परत गोपड पुढ झाले. चला फुगे बाजूला ठेवा. स्टॉला हात नाही लावायचं. स्टॉला हात नाही लावायचं. स्टॉला हात नाही लावायचं कोण सुरुवातीला सांगितलं. ओके चलो आता माझ्या पाकिटामध्ये काही चिट्टे आहे. 6 बाई काय हा प्रकार? मी म्हंटल माझ्या पाकिटात 6 चिट्टे आहेत. आहे का विचारत माहितीये आकड्याच्या नाही मला असला कशा ऐक गेलं तुमका? अरे देव माईक करून घेसा. ठीक आहे ताई त्यात भरपूर काय आहे आकड्याच्या पलीकडे. या पहिल्या क्रमांकाची ताई 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी कुठची एक चिट्टी उचला. माईक तिथं गेलं का? माईक दिलं मी तिकडे. ओके ताई त्यातली एक चिट्टी बाहेर काढा. त्या चिट्टीत काय लिहिले ते वाचा. द्या माझ्याकडे चिट्टी. माई घातात पकडा. या चिट्टीमध्ये काही टास्क आहेत. मगाशी जशी टास्क होती तशी आता मासेवालीची कृती करायची. मासेवालीची कृती जर कृती केलात तर तुम्हाला मिळतील 3 गुण. कृती नाही केलं तर बोपरा. चला हा मासेवाली कशी असते तशी कृती नुसती नाही. हा माईवरती बोलायचंय असे काय मुका बिने करून मासे कोण घेत तुमचे. हा चला
नाही माईक वरती करा, हात नको. हा मासे कसे विकणार तुम्ही? तुम्ही मासे विकायला गेला कसं विकणार? कृती नको, माईक वरती सांगा. हा मासे वय मासे कोणदार घेऊचो? माशेवाली दिसावी प्रॉपर. हा तर गुण नाही त्यांना आहे. माशेवाली कशी ओरडते तस? मासे घेतात गे मासे. कसली आणलोय? बांगडे इसवण सालमन. कसे दिलोय? 100 बांगडे. 100 करून दि मगे. 100 ना होचे? नाही ना नाही म्हणत फायदो असा. ओके 3 गुण. चला पुढच्या ताई या. ताईंना आली गणपती बाप्पाची आरती करायची. चला आरती घ्या. घालील डांगण बंदी चरण डोळ्यान पायीन रूप तुझे पुढे आलिंगण आनंद भूजन भावे वायन म्हणे नमा. चला वन गणपती बाप्पाची आरती. एक तरी गडवं कम्प्लीट करायचं, एक गडवं म्हणायचं. 1 2 3 नको म्हणतायत. मियाओ नको होतो मांजरीचा आवाज. हा आणखी बोक्याच झालो, बघाच मांजरीच होत. चला पुढच्या ताई. बापरे आणि कोणाचा काढू शकता? कुत्र्याचा काढा बघा, कुत्रा कसा ओरडतो. थांबा. आणि कोणाचा, आणि कोणाचा काढत? थांबा. कोकणीचा काढा. पोपट असू द्या. द्या ताई उचल चिठ्ठी. आहे ना रेडी कर. या ताई या पुढे या. ताई ना आले झिंगाट गाण्यावर डान्स करायचा. हा पडा दे त्याच्यासाठी जातो गेम. चला झिंगाट गाण्यावर. ओके 1 2 3 सर. काय येते नशिबी ताई ना आलं काय ते करा. चल पुढच्या.
एकत्र आणलंय काय खुश झाले बघा बकरीचा आवाज बोकडाचा झाला बकरीचा काढा बकरीचा आवाज होता अरे वा अरे वा त्या त्याही चढी जोर झाले सगळ्यांना सेम गुण झाले आता पुढचा खेळ पुढच्या खेळासाठी